नमस्कार, दीप्स किचन मराठीमध्ये मी दीपाली आपलं मनापासून स्वागत करते. आज मी तुम्हाला मसाला अंडा फ्राय कसं करायचं ते दाखवणार आहे आणि त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी ज्या रेसिपी अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझ्या रेसिपी बघू शकाल. मसाला अंडा फ्राय करण्यासाठी मी ते 4 अंडी बॉईल करून घेतलेली आहेत आणि ती मधोमध कट करून घेतली. 2 मीडियम साईजचे कांदे मी कट करून घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी कट करून घेतले. 1/2 चमचा हळद, 1 चमचा आले लसणाची पेस्ट, 1/2 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, 1/2 चमचा रेग्युलर माझं लाल तिखट आहे, 1/2 चमचा आमचूर पावडर. आमचूर पावडर नसेल तर 1 चमचा लिंबाचा रस वापरला तरीही चालेल. 1/2 चमचा जिरा पावडर, 1/2 चमचा धने पावडर, 1/2 चमचा गरम मसाला. 1 हिरवी मिरची मी कट करून घेतलेली आहे. थोडी कोथिंबीर बारीक चिरून घेतली. चवीनुसार मीठ आणि आपल्याला तेल लागणार आहे. मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल घालते. तेल गरम झाले, हिरवी मिरची घालूया. त्यातच आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. ह्याआधी अंड्याच्या खूप साऱ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्यात अंडा करी, अंडा तवा मसाला या रेसिपींना तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. आणि खूप साऱ्या व्हेज नॉनव्हेज रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही पाहू शकता. साधारण 2 ते 3 मिनिटं मी कांदा परतून घेतला आहे. कांद्याचा रंग थोडा चेंज झाला आहे. आता त्यात आलं लसणाची पेस्ट घालते. आणि आलं लसणाची पेस्ट घातल्यावर सुद्धा मी 1 मिनिटभर परतून घेणार आहे, म्हणजे आलं लसणाचा कच्चा वास निघून जाईल. आता आपण टोमॅटो घालूया. तुम्ही टोमॅटो बारीक चिरण्याऐवजी टोमॅटोची पेस्ट सुद्धा करून घालू शकता. टोमॅटो सुद्धा थोडा परतून घेणार आहे मी. टोमॅटो मी थोडा परतून घेतलेला आहे. आता त्यामध्ये थोडी कोथिंबीर घालायची बारीक चिरलेली, आणि त्यातच मी हळद घालते. सगळे पावडर मसाले घालायचे आहेत आपल्याला. धने जिरे पावडर घालते, लाल तिखट, काश्मीरी लाल मिरची पावडर, गरम मसाला, आमचूर पावडर. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त घेऊ शकता. आणि चवीनुसार मीठ घालते. आता हे सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते. मी सगळे पावडर मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता 5 मिनिटं मी झाकण ठेवते. गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमवर ठेवलेली आहे. तर साधारण 6 मिनिटं झालेली आहेत. आता आपण झाकण काढूया. ह्या 6 मिनिटांमध्ये मी 2 वेळा मसाला चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेतला होता. आपण अजिबात पाणी घातलेलं नाही आहे, त्यामुळे मसाला खाली लागण्याची शक्यता असते. आता मी ह्यामध्ये थोडं पाणी घालणार आहे. अगदी थोडं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मी 1/2 कप पाणी घातलेलं आहे. आता आपल्याला ह्यामध्ये या मसाल्यावरती अंडी ठेवायची आहे. आता सगळी अंडी मी मसाल्यावरती ठेवलेली आहे. थोडा थोडा मसाला आपण या अंड्याला असं लावून घ्यायचा आहे. आता पुन्हा झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो ठेवून मी 5 मिनिटं अशीच अंडी होऊन देणार आहेत. 5 मिनिटं झालेली आहे. मी झाकण काढते. आता पुन्हा एकदा असं पलटून घेऊया आपण. मसाला अंडा फ्राय तयार करून झालेला आहे. मी गॅस बंद केलाय. आता वरतून थोडी कोथिंबीर घालते. खूप छान झालेला आहे आणि एकदम झटपट होतो. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते.
अगदी साध्या सोप्या पद्धतीने झटपट असा मसाला अंडा फ्राय तयार करून झालेला आहे. चपाती, रोटी, नान कशासोबतही आपण खाऊ शकतो. खूप छान होतो, एकदा नक्की करून पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा साध्या आणि सोप्या रेसिपीबरोबर. धन्यवाद.